सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने पडण्याची भीती व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकही आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदेचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी या प्रकरणावर भाष्य करताना एकनाथ शिंदेच्या बंडामुळे निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार याबद्दल मतप्रदर्शन केलं आहे. एकनाथ शिंदेच्या बंडामुळे ठाण्यातील शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये स्पेस निर्माण झाली आहे, तर आता नेतृत्व कोणाकडे अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. काही जण या संदर्भात चर्चा करत आहेत, याकडे तुम्ही कसं पाहता असा प्रश्न केदार दिघेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना केदार दिघेंनी, मी गेल्या 21 वर्षांपासून आनंद दिघे साहेब गेल्यानंतर मी ठाणे आणि पालघर ग्रामीण भागामध्ये शिवसेने अंतर्गत असणाऱ्या युवा सेनामध्ये कार्यरत होतो. मी वयाच्या 38व्या वर्षी त्या पदाचा राजीनामा दिला, कारण माझी इच्छा अशी होती की पाठशा येणाऱ्या तरुणांनी या संघटनेसाठी काम करावं असं सांगितलं. पुढे बोलताना राहिली गोष्ट एकनाथ शिंदे नंतर जागा भरून काढण्याची, तर एकनाथ शिंदे मंत्री होते, अनेक वर्ष आमदार होते, जिल्हा प्रमुख होते, संपर्क प्रमुख होते, अनेक पद त्यांनी भूषवलेली आहेत. माझ्याकडे ना पद होत, ना आमदार, ना खासदार, ना कुठल्या पद्धतीच्या पदावर होतो. मी स्वतःला एखादा सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे समजतो, तर मी ही जागा भरून काढेन का? तर मला असं वाटतं की तुलना तेव्हाच होते जेव्हा बरोबरीचे लोक समोर असतात. राहिली गोष्ट माझ्याबद्दल, तर दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून मी संघटन बळकट करण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी माझ्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करेन असं म्हटलं आहे.